नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी आपण जुन्या काळातल्या काही रेसिपीजची मालिका केली होती, तर ते जुने पदार्थ सगळ्यांना तुम्हाला खूप आवडले होते, मलासुद्धा आवडले होते। अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या घरच्या वस्तूंमधून ते पदार्थ तयार होतात, नाविन्य त्याच्यात असतं, नावं वेगळी असतात। आणि हेच आणि असेच पदार्थ आपल्याला करायचे। आणि या पदार्थांचे एवढं असा गठ्ठा माझ्याकडे पुस्तकांचा आहे, कोणा 150 वर्ष जुनी पुस्तकं आहेत, कोणी 160 वर्ष जुनी पुस्तकं आहेत, 100 वर्ष जुनी पुस्तकं आहेत। याच्यातून हा खजिना सगळा शोधला आणि तो तुमच्यासमोर आणायचा आहे। तर आज करूयात आपण तिखटा कांदे भात। सगळ्यात आधी बारीक कांदा चिरून घेऊ आपण। सगळ्यात पहिले हा शिजलेला जो भात आहे तो आपण मोकळा करून घेऊ। चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, मीठ घालून हे सगळं एकत्र करून घेऊ। आता तुम्ही बघत असाल की यामध्ये नावाप्रमाणे कांदे आहेत, कांदे भात म्हणजे कांदे भात। थोडा लसूण कुटून घेऊ। मोहरी, ठेचलेला लसूण, हिंग, तिखट आपल्याला भातावर टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि ही तयार फोडणी, ही सगळी तिखटावर आणि हळदीवर यायला पाहिजे। हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये आता शेवटी आपल्याला मीठ आणि लिंबू पिळायचं आहे। लिंबाचा रस, थोडी साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि लगेच सर्व करायचं आहे, कारण पितळेच्या परातीत आपण घेतलेला आहे आणि लिंबू घातला आहे तर ते खराब होऊ शकतं, म्हणून लगेच त्याला काढून घेऊ आपण। हिरवी कांद्याची पात थोडी चिरून घेऊ गार्निशिंग करता। कांद्याची पात, बारीक चिरलेली कांद्याची पात, तिखटा कांदे भात अप्रतिम आहे। पदार्थ तेच आहेत, करण्याची पद्धत वेगळी आहे, लागतो अप्रतिम। आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कराल ना? हे मला एक चमचा दे बरं, इच्छा मरत नाही, माणसाची भूक लागली आहे।